बागलाण तालुका भ्रष्टाचार मुक्त करण्याची संधी बोरसे परिवाराला देणे गरजेचे आहे. आम्ही दोघं भावांनी स्वच्छ व पारदर्शक कामे केलीत. कोणत्याही कामात टक्केवारी घेतली नाही. पुन्हा एकदा त्याच विश्वासाने मला निवडून द्या असे भावनिक उद्गार भाजपा शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार दिलीप मंगळू बोरसे यांनी वाणीमंगल कार्यालयात पार पडलेल्या मेळाव्यात काढले. मी उमेदवार दिलीप बोरसे 2019 चा विधानसभेचा उमेदवार. माझी निशाणी कमळ आणि उमेदवार म्हणून मी आपल्यासमोर उभा आहे. पहिल्या प्रथम मी आपल्या सटाणा शहरातले आणि तालुक्यातले ज्येष्ठ नेते अर्जुन आप्पा आहिरे यांना स्मरण करतो. मी उमेदवार म्हणून आपल्यासमोर उभा आहे. अनेक वक्त्यांनी मला सांगितलं, बाबा ही नगरी अशी आहे, ही यशवंतराव महाराजांची नगरी आहे आणि या नगरीमधनं मी 1989 पहिलं इलेक्शन लढलो. त्यावेळेस मी 25 वर्षाचा होतो. आज मला 58 वर्ष झाले आणि या 25 ते 58 वर्षाच्या काळामध्ये अनेक माझ्या जुन्या सहकाऱ्यांनी अनेक समाजातल्या लोकांनी मला त्यावेळेस अपक्ष म्हणून उभं केलं आणि अवघ्या त्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादीचं झंझावती दौरा होता. त्यावेळेस माझा फक्त 6,000 मतांनी पराभव झाला. त्या दिवसापासून तर आजपर्यंत या तालुक्यात मला ज्यांनी मदत केली होती त्यावेळेस ते 75 वर्षाचे होते. त्या आज आहेत नाही. काही लोक आमच्या बरोबर आहेत, त्यांच्यातले आज दुसरी आणि तिसरी पिढी आमच्या परिवाराशी जोडलेली आहे. मग तो मराठा समाज असो अथवा आदिवासी समाज असो अथवा अल्पसंख्याक असो, ती नाळ जोडून आम्ही या तालुक्यात राजकारण केलं आहे. आणि ते सुद्धा आता आमचे बंडू काका यांनी जे सांगितलं आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात 1989 पासून तर आजपर्यंत आम्ही लढत आलेलो आहे एक आदिवासी कार्यकर्ता आहे. आणि ते लढत असताना जी साथ दिली ती साथ तुम्ही आम्ही दिली, त्या साथीचं सार्थक करण्याचं काम आम्ही दोघं भावांनी केलं आहे. मी या प्रसंगी माझं मत व्यक्त करतो की हा तालुका फार तसा विज्ञान आहे बाबा. तुमच्या माध्यमातून या तालुक्यातून जी प्रगतीला दिशा देणारी जी दिशा ठरली त्या दिशेचं सार्थक करण्याची जबाबदारी तुमच्या माझ्यावर येणार आहे आणि त्या जबाबदारीला कुठल्याही परिस्थितीत तडा गेला नको पाहिजे हेच या प्रसंगी माझं मी मत व्यक्त करणार आहे. बाबा हा तालुका क्रांतिकारक आहे, हा तालुका दिशा देणार आहे. या तालुक्याला उलट सोलट करणारा माणूस चालत नाही, या तालुक्याला पैसे खाणारा माणूस चालत नाही आणि त्याच्यातून बोरसे घराण्याची या तालुक्याने निवड केली आहे. मी आपल्या या माध्यमातून एक सांगतो, दिलीप बोरसे कुठल्या आमिषाला पळणी पडणार नाही. दिलीप बोरसे हा बागलाणचा स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी तुमच्या खांद्याला खांदा लावून 5 वर्ष काम करणार आहे आणि या तालुक्याला दिशा कशा पद्धतीने देणार ती दिशा देण्याचं काम आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून करणार. या तालुक्यात आता भाजप शिवसेनेची युती आहे. भाजप कार्यकर्त्यांच्या बरोबरी मी शिवसेनेच्या सर्व माझ्या सहकाऱ्यांना पण शब्द देतो, तुमचा शब्द खाली पडू देणार नाही. राष्ट्रपतीचा कार्यकर्ता असू द्या, एकलव्य संघटनेचा कार्यकर्ता असू द्या, आरपीआयचा कार्यकर्ता असू द्या, तुमच्या दुःखात तुमच्या कामात तुमच्या हातात हात घालून डॉक्टर सुभाष बाबा भांबे आणि मी स्वतः बाबांच्या माध्यमातून मंत्रालय असो जिल्हा असो तिथं मी पाठपुरावा करेन. तालुक्यातले अनेक प्रश्न आहेत, जलसिंचनाचे प्रश्न आहेत, सटाणा शहरातले प्रश्न आहेत. मी सुनील भाऊंना एकच शब्द देतो, बाबा आणि मी तुमच्या पाठीशी राहणार आहात. सटाणा शहर आपलं एक नाव लौकिक असं शहर तयार होऊन यासाठी बाबा आणि मी आणि तुमच्या माध्यमातून भाजप सेनेच्या काही ज्येष्ठ सहकाऱ्यांच्या माध्यमातून आपण सारा तालुक्याचा विकास करू आणि आमच्यावर जे प्रेम दाखवलं ते प्रेम येता 21 तारखेला मतदान केंद्रावर जाताना अनेक गटतट असतील, अनेक संघटना असतील, त्या गटतटाचं राजकारण न करता यावेळेची संधी ही उस्तू देऊ नका. येणाऱ्या 21 तारखेला मतदान केंद्रावर जाताना कमळ ही निशाणी लक्षात असू द्या. मी प्रत्येक वाड्यावर प्रत्येक ताड्यावर जाणार आहे. डॉक्टर सुभाषबाबा भांबरेने त्यांना वेळ शब्द दिला होता, या तालुक्यातून 72 ते 75 हजाराची आघाडी मिळणार आहे. बाबा तुमचे आशीर्वाद, भाजप सेना कार्यकर्त्यांचे आशीर्वाद
आणि माझ्या शेतकरी मित्रांचे आशीर्वाद, आदिवासी समाजाचे आशीर्वाद आणि इतर सर्व संघटनेच्या आदिवासी संघटनेच्या वतीनं मी त्यांना सांगू इच्छितो, बाबा ज्या पद्धतीने या तालुक्यातून प्रचंड मताने निवडून आले त्या पद्धतीने तुम्ही मला प्रचंड मताने निवडून द्या, तुमचा आशीर्वाद कधी खाली पडू देणार नाही. आणि एवढंच बोलतो, मी माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.